तर धुळे लोकसभा मतदारसंघातनं काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांनी भाजपचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांचा पराभव करत त्या जायंट किलर ठरल्या. त्यामुळे शोभा बच्छाव यांच्याकडनं धुळे लोकसभा मतदारसंघातल्या जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत. त्यापैकी काही अपेक्षा या जनतेनं मांडलेल्या आहेत, आपण पाहूया. शहरामध्ये असलेल्या MIDC मध्ये सध्या जागा उपलब्ध नाही, विजेची पुरेशी उपलब्धता नाही, जवळ नरडाण्याला सुद्धा जागा नाही, आसपास कोणतीही MIDC नाही. राज्य शासनाच्या या कामासाठी खासदार साहेबांनी जर प्रयत्न केला आणि खासदारांनी प्रयत्न केल्यामुळे या कामाला जर गती मिळाली तर ही डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने जर झाली तर शहराचा विकास झपाट्याने होऊ शकेल. धुळ्यात एक प्रताप मिल म्हणून सगळ्यात मोठी मिल होती जी केंद्र सरकारात जमा झालेली. आता आलेल्या खासदारांनी किमान धुळे शहराच्या बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी त्या मिलचा जर वापर केला आणि त्या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीने जर युनिट उभे केले तर अनेक बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि या शहरात ज्या मोठा भूखंड जो रेल्वे स्टेशन परिसरात आहे त्याचा उपयोग होईल आणि या शहरातल्या रोजगारीचा प्रश्न सुटेल. वर्गीय विद्यार्थी SC ST यांचा जो शिष्यवृत्ती थांबलेला मागील 2 वर्षापासून तर तो मिळून देण्यासाठी आजपासून लोकसभेचे अधिवेशन पावसाळी चालू झालेले आहे. तर त्यांनी हा विषय तात्काळ घ्यावा आणि SC ST च्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मदत मिळून द्यावी अशी आमची त्यांच्याकडे अपेक्षा आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.